हॅलो, हाय मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? ना तर मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल नेहमी सारखंच. ओके, चालेल मुलांनो. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं छोटस इंट्रोडक्शन होणं. तुम्ही सगळे मला ओळखतच असाल, पण जे नसतील ओळखत, ज्यांना नसेल माहिती, तर त्यांच्यासाठी मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IIIT TriCity कॉलेजचं BTech कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. आणि मी तसं राहायला मुंबई महाराष्ट्रात आहे, पण माझ्या शिक्षणासाठी मी आंध्र प्रदेशमध्ये. ओके, तर हे तर झालं मुलांना माझ्याबद्दल. आता आपण जाऊयात आपल्या टॉपिककडे. हो ना, वेळ वाया घालवता आपलं जो सेशन आहे तो सेशन आपण आपलं सुरू करूया. ठीक आहे, तर जसं तुम्ही बघू शकताय जो टॉपिक आहे आपला तो आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, आणि हा आपला या टॉपिकवरचा सेकंड व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण जे आपले NCERTचे सोल्युशन आहेत किंवा जे टेक्स्टबुक आहे आपली, आपण ती सॉल्व्ह करणार आहोत. आणि जे त्या रिलेटेड कोणाचे काही डाऊट्स आहेत तर ते आपण क्लिअर करतो. ठीक आहे, तर आपला हा याच्यावरती सेकंड टॉपिक आहे, सेकंड लेक्चर आहे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1 आणि 2 सॉल्व्ह करून झालेली आहे, हो ना. पण तरी मी एकदा ब्रीफ ओव्हरव्ह्यू देऊन देतो तुम्हाला, हो ना, परम्युटेशन बद्दल. तर परम्युटेशन्सला आपण डिनोट कशानी करतो? NPRनी. आणि NPR काय असतं माझं? NPR असतं माझं N factorial upon N minus R factorial. बरोबर आहे. काय असतं आपलं NPR ची व्हॅल्यू? N factorial upon N minus R factorial असते की N factorial upon N factorial into N minus R factorial असते? N factorial upon N minus R factorial. ओके, चला तर पुढे मूव करूयात आपण. तर एकदा फक्त चेक करून घेऊयात कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्यात आपल्या डिस्कस करून. आपली एक्सरसाइज झाली होती, एक्सरसाइज 6.1 सॉल्व्ह करून झाली होती. आपली एक्सरसाइज 6.2 सुद्धा सॉल्व्ह करून झाली होती, हो ना. तर ज्यांनी पहिला लेक्चर मिस केला असेल ते जाऊन आपला जो पहिला जुना लेक्चर आहे ते बघू शकतात. ठीक आहे, मग त्यानंतर आपण थोडे थिअरम्स बघितले होते बेसिक एक, आणि परम्युटेशन बघितले होते जेव्हा ऑब्जेक्ट्स आपले डिस्टिंक्ट नसतात, हो ना. तर सपोज माझ्याकडे वर्ड आहे रूट, बरोबर, किंवा माझ्याकडे वर्ड आहे इंडिपेंडेंट, हो ना. तर याला मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो? तर यात आपण काय करतो, टोटल नंबर काउंट करतो. किती टोटल नंबर? 1, 2, 3, 4. तर हे काय झालं माझं? झालं 4 factorial. अपॉन किती नंबर रिपीट झालेत माझे? 2 नंबर रिपीट झालेत. तर अपॉन येईल 2 factorial. सेम जर इंडिपेंडेंट साठी करायचंय मला, इंडिपेंडेंट मध्ये किती अल्फाबेट्स आहेत माझ्याकडे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, राईट. तर याचं काय येणार आहे? 11 factorial. अपॉन केवढे अल्फाबेट्स रिपीट होत आहेत? 3 factorial झाला. माझून काय? डी आहे माझ्याकडे. 2 factorial अपॉन ई किती वेळा आला? 3 times. अपॉन 3 factorial. आणि TPI इंडिव्हिज्युअल आहे तर काहीच नाही. ठीक आहे, हे जे 2 rules आहेत किंवा जे 2 properties आहेत हे आपण बघितले होते लास्ट क्लास मध्ये. ओके, तर आता आपण इकडनं जे पुढचे आपले कॉन्सेप्ट आहेत आपण ते कव्हर करूयात, ते सुरू करूयात. तर मुलांना ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला एक थिअरम आहे, थिअरम 3. ठीक आहे, तर हा थिअरम काय बोलतो? हा थिअरम म्हणतो की जो आपला नंबर ऑफ परम्युटेशन आहे, ठीक आहे, मी लिहून घेतो आधी तुमच्यासाठी. नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट वेअर पी ऑब्जेक्ट आर ऑफ द सेम काइंड अँड रेस्ट ऑल आर डिफरंट. हा असतो आपलं N factorial upon P factorial, राईट. ही जी प्रोसेस आपण वरती चेक केली आता जस्ट तीच, बरोबर, जो पहिला टाईप होता आपला कुठल्या वर्डसाठी? रूट वर्डसाठी.
म्हणून त्याच्यासाठी आपण हे युज केला. याचाच एक एक्सटेन्शन थिअरम आहे जिथे आपण जो इंडिपेंडेंट वर्ड होता तो ट्रीट केला होता, राईट, थिअरम 4. हा काय की द नंबर ऑफ परम्युटेशन, ठीक आहे, ऑफ एन ऑब्जेक्ट, हे तर बेसिक झालं आपलं, राईट, नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट वेअर P1 ऑब्जेक्ट आर ऑफ वन काइंड, ठीक आहे, सेम काइंड नाही लिहिणार इकडे, मी लिहिल वन काइंड. P2 ऑब्जेक्ट ऑफ अदर काइंड डॉट डॉट डॉट, आणि असंच तुमच्याकडे टोटल PK ऑब्जेक्ट आहेत, ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये काय येणार तुमचं, तर या कंडिशन मध्ये आन्सर येईल आपले एन फॅक्टोरियल अपॉन P1 फॅक्टोरियल, P2 फॅक्टोरियल टिल PK फॅक्टोरियल. आता मुलांना यामध्ये नोट करायचं आहे की माझा जो व्हॅल्यू आहे के ची, राईट, के ची व्हॅल्यू माझी नेहमी लेस देन एन असणार, ठीक आहे. के ची व्हॅल्यू जी आहे माझी ती नेहमी लेस देन एन असणार, ठीक आहे. जर कन्सिडर करा माझी के ची व्हॅल्यू माझी इक्वल टू जर एन ची व्हॅल्यू झाली, ठीक आहे, तर काय होणार आहे, माझे जर नंबर्स ऑलरेडी इकडे रिपीट होत आहेत, राईट, माझ्याकडे जे नंबर ऑलरेडी रिपीट होत आहे, सपोज P1 माझ्याकडे 3 प्रकारचे, P2 माझ्याकडे 2 प्रकारचे, PK माझ्याकडे, P3 जो आहे माझ्याकडे 3 प्रकारचे, ठीक आहे. आता जर माझा NH3 आहे, ओके, जर माझा NH3 आहे, तर माझ्याकडे पॉसिबल आहे काही तिन्ही कंडिशन सॅटिस्फायला, नाही ना शक्य का, कारण N माझं 3 म्हणजे काय, माझ्याकडे फक्त 3 कॅरेक्टर्स आहेत, आणि 3 कॅरेक्टर्स मध्ये माझ्याकडे 3 डिफरंट प्रकारचे 3-3, 2-2 कॅरेक्टर्स असू शकतात, नाही असू शकत, ठीक आहे. तर म्हणून जो के असेल आपला नेहमी लेस देन एन असेल, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ओके. एक त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलंय सेम आपल्याला अलाहाबाद वर्ड साठी, अलाहाबाद, ओके मुलांना, ही आपली जुनी बुक आहे म्हणून याच्यामध्ये अलाहाबाद वर्डचा वापर केला आहे, नाहीतर प्रयागराज जे नवीन नाव ठेवलेलं आहे आता, हो ना, तर ते वापरलं जातं, ठीक आहे. तर अलाहाबाद मध्ये किती अल्फाबेट्स आहेत बघू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ठीक आहे, 9 अल्फाबेट्स, म्हणजे काय झालं, किती झालं आपलं, 9 फॅक्टोरियल अपॉन, ए किती टाइम्स आहे, 3, नाही 4 टाइम्स, राईट, तर 4 फॅक्टोरियल. एल किती टाइम्स आहेत, 2, आणि बाकीचे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स काही करायचे नाही, तर 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. हा झाला तुमचा P1, हा झाला तुमचा P2, के काय इकडे आपला K is 2 आणि एन आहे 9, ओके. चल मग नेक्स्ट अप आहे हाऊ मेनी, काही काही एक्झाम्पल्स आहेत, तर आपण एकदा फक्त क्रॉस करून घेऊयात, हो ना, एक्झाम्पल्स आपण एकदा गो थ्रू करून घेऊयात. तर याच्याने काय होईल, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तर आपल्याला थोडाफार आयडिया असेल की हो ना जे क्वेश्चन्स आहेत ते काय प्रकारे चालतात, ओके. तर काय दिलं एक्झाम्पल आपल्याला, की हाऊ मेनी 4 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड युझिंग द डिजिट्स 1-9, ठीक आहे, जर रिपिटेशन नाही करू शकत आपण, ठीक आहे, जर रिपिटेशन नाही करू शकत, तर 1-9 मध्ये मला किती 4 एक्झाम्पल्स भरायचे, राईट, 4 प्रॉब्लेम्स भरायचे मला. तर मुलांना आपण आता जर नॉर्मल कंडिशन मध्ये सॉल्व्ह करत होतो तर आपण काय करत होतो, इकडे आपण लिहित होतो याला माझ्याकडे 9 आहे, म्हणजे इकडे माझ्याकडे पॉसिबल ऑप्शन्स किती आहेत फर्स्ट क्वेश्चन मध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. जर 1 इकडे मी फिल केला तर इथे किती येतील, 8, इथे किती येतील, 7, इकडे किती येईल, 6. तर याचा आन्सर काय लिहिला असतं मी, 9 × 7 × 7 × 6, बरोबर. पण आता हे जे मी परम्युटेशन करतोय तर माझ्याकडे एन किती आहे, माझ्याकडे एन आहे 9, आणि प्लेसेस किती आहेत माझ्याकडे, 4, बरोबर. तर आन्सर काय आहे माझं, 9 PR 9 P4 9 P4, म्हणजे किती येईल माझं, 9 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल, बरोबर. तर याची आन्सर किती येणार आहे, 9 × 8 × 7 × 6, बरोबर. हे जे वरती आपण केलंय ते, ओके. नेक्स्ट काय म्हणालेत, आता बघा जसं जसं आपण पुढे जाऊ ना जी कॉम्प्लेक्सिटी आहे आपल्या प्रॉब्लेमची ती चेंज होत जाईल, हो ना. क्वेश्चन बघा आता काय दिलं आपल्याला, हाऊ मेनी नंबर्स लाईंग बिटवीन 100 and 1000 कॅन बी फॉर्म्ड विथ द डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. परत रेपिटेशन अलाउड नाही. आता मला कुठून कुठपर्यंत जायचंय, मला जायचंय 100 पासून ते 1000 पर्यंत, ओके. आता 3 डिजिट नंबर म्हणजे माझा लास्ट 3 डिजिट नंबर काय असणार आहे, माझा 999,
आणि याच्यात काय असणार आहे माझा फर्स्ट 3 डिजिट नंबर 101. ठीक आहे, तर बेसिक मला ह्या रेंजमध्ये मला डील करायचे 3 डिजिट नंबर्स मला, आणि कुठकुठले अल्फाबेट युज करायचे, नंबर्स युज करायचे मला, हे 6 नंबर्स युज करायचे. ठीक आहे, तर आता माझ्याकडे ऑप्शन काय की मी एकतर काय करणार की मी परम्युटेशन मोजेल माझे, की जे 6 डिजिट आहेत हे जर मी 3-3 वेळा घेतले. ठीक आहे, जर आधी 0-1-2 एकदा सिलेक्ट केला, मग नंतर 1-2-3 सिलेक्ट केला, 2-3-4 सिलेक्ट केला, 3-4-5 सिलेक्ट केला, किंवा मी 0-1-3 0-1-4 0-1-5 म्हणा किंवा 1-2 हे. ठीक आहे, तर याचे टोटल नंबर ऑफ परम्युटेशन काय, पहिलं काम काय, मला माझ्याकडे 6 ऑप्शन आहेत, तर ऑप्शन मधून मला किती सिलेक्ट करायचे, मला सिलेक्ट करायचे 3 out of 6. बरोबर, तर 6 पैकी 3 गोष्टी मला चूज करण्याचे केवढे ऑप्शन आहेत, हे माझ्याकडे 6p3. बरोबर, क्लिअर राईट. आता मी जेव्हा हे 6p3 सिलेक्ट करतोय तर याच्यामध्ये माझ्याकडे रेपिटेशन आहे का, नाही आहे राईट, रिपीट करतोय का मी डिजिट्सला, नाही करत आहे रिपीट. ओके, आता नेक्स्ट कंडिशन काय माझ्याकडे, आता मी 3 डिजिट तर सिलेक्ट केले, किती वेज मध्ये सिलेक्ट केले मी, 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल वेज मध्ये मी सिलेक्ट केले. ठीक आहे, 6p3 किती झालं माझं, 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. आता अजून एक कंडिशन काय दिली आहे मला, मला अजून एक कंडिशन दिली की मला जी गिव्हन रेंज आहे त्यातच करायचंय राईट, गिव्हन रेंज मध्येच करायचं आणि मला रिपिटेशन नको, रिपिटेशन तर नाही, पण आता अजून काय चेक करायचं मला की माझ्याकडे जे डिजिट्स आहेत ना 0, 1, 2, 3, 4, 5, मी 6 तर घेतले, पण आता माझ्याकडे यामध्ये 0 येऊ शकतो का, पहिला डिजिट नाही येऊ शकत राईट, पहिला जो डिजिट आहे तिकडे 0 येऊ शकतो नाही येऊ शकत, तर हे तर माझा टोटल आन्सर झाला. यामधनं मला सबट्रॅक्ट काय करायचंय, मला ते केसेस सबट्रॅक्ट करायची ज्यामध्ये 0 जो आहे तो माझा फर्स्ट डिजिट आहे राईट. तर फर्स्ट डिजिट माझा 0 केवढ्या केवढ्या केसेसमध्ये असेल, माझ्याकडे असेल तो 5p2 केसेसमध्ये. ओके, तो काय येणार फायनल आन्सर माझा येईल 6p3 - 5p2. ठीक आहे, तर याचा आन्सर येईल तुमचं 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल - 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे, कळलं इथपर्यंत? ओके चालो. हे बघा मुलांनो, असे जे प्रश्न आहेत ना हे बऱ्यापैकी असे आपले थोडे क्वेश्चन आहेत ज्याच्यासोबत आपण पुढे डील करणार आहोत. ओके, तर अंडरस्टँडिंग व्यवस्थित करून घ्यायची ना कसं वर्क करतंय, मी वाटलं तर परत एकदा समजवतो तुम्हाला. ठीक आहे, मी 3-3 डिजिट सिलेक्ट केले त्या 6 पैकी, आता असे असू शकतो ज्याच्यामध्ये माझ्याकडे 0-1-2 आलाय, माझ्याकडे 0-3-5 आलाय, माझ्याकडे 0-4-2 आलाय. ओके, आता या कंडिशन मध्ये काय होऊ शकतं, मी 0-1-2 सिलेक्ट करू शकतो, नाही, कारण हा काय होणार आहे, हा होईल तुमचा 2 डिजिट नंबर, हो ना, 0-5-3 2 डिजिट नंबर झाला माझा, 0-2-4 झाला माझा कुठला नंबर झाला, हे सगळे माझे कुठले नंबर झाले, हे सगळे झाले माझे 2 डिजिट नंबर राईट. तर जे मी 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल सिलेक्ट केला, हे झाले माझे टोटल पॉसिबिलिटीज, हो ना, त्या नंबर सोबत, आणि त्यामधनं मला हे पॉसिबिलिटीज सबट्रॅक्ट करायची. आता ही पॉसिबिलिटीज कशी सबट्रॅक्ट करणार आहे, मला काय करायचंय, मला 0 एक फिक्स्ड जागा द्यायची आहे. ठीक आहे, काय करणार आहे मी, 0 सपोज मी फिक्स जागा दिली, कुठली प्लेस दिली मी, सपोज 0 दिली मी 100 प्लेस. ठीक आहे, किंवा ठीक आहे, बेसिकली फक्त म्हणजे आपण कळतो, तर बाकीचे जे 2 प्लेसेस आहेत ते मी किती वेज मध्ये फिल करू शकतो, ते मी 5p2 वेज मध्ये फिल करू शकतो राईट. आता आपल्याला काय करायचंय, हे बघा, मी 0 एकतर इकडे फिल करू शकतो का, मी इकडे नाही फिट करणार आहे राईट. बेसिकली मला 0 या बाकीच्या 2 प्लेसेस मधली कुठली एक जागा द्यायची आहे, आणि बाकीचे 2 प्लेसेस वरती मला आपले उरलेले 5 डिजिट पैकी कुठले 2 डिजिट टाकायचे. ओके, म्हणून आपण घेतलं 5p2. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? चला शाबाश, पुढे जाऊया. पुढे क्वेश्चन दिलंय तुम्हाला, np5 ची व्हॅल्यू दिलेली आहे 42, आणि तुम्हाला सांगितलंय 42 np3 फॉर n ग्रेटर दॅन 4. इथे आपल्याला काय करायचं, इकडे आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू n ची. तर काय करणार आहे, म्हणून np5 ची व्हॅल्यू काय असते आपली, n⁵n - 5 राईट, आणि np3 काय असणार आहे माझं 42 × n⁵n - 3 राईट. हे जर मी ओपन अप केलं, n⁵ला मी n - 5 डिवाइड केलं, तर इथे वरती टर्म्स काय होतील माझ्याकडे, n⁵ n - 1 n - 2 अपटील हे जाईल माझं n - 6 पर्यंत. बरोबर,
एन एन मायनस वन एन मायनस टू एन मायनस थ्री. कारण काय होणार आहे, माझं एन मायनस फाईव्ह फॅक्टोरियल जो आहे तो माझे आधीचे सगळे जेवढे पण डिजिट्स आहेत होणार एन मायनस फाईव्ह पासून एन मायनस सेव्हन एन मायनस एट एन मायनस नाईन अपटिल एन मायनस एन फॅक्टोरियल. ओके सॉरी सॉरी, इकडे माझं एन मायनस फोर, ठीक आहे, एन मायनस टू एन मायनस थ्री फॅक्टोरियल आणि एन मायनस फोर फॅक्टोरियल आणि एन मायनस फाईव्ह पासनं एन एन मायनस एन फॅक्टोरियल किंवा एन मायनस वन फॅक्टोरियल पर्यंतचे जेवढे पण टर्म्स आहेत ते सगळे टर्म्स काय होणार आहेत माझे, ते सगळे टर्म्स माझे उडून जातील, राईट. तर ही झाली माझी एल एच एस. आर एच एस ला काय होणार आहे, इकडे माझ्याकडे एन फॅक्टोरियल इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल इंटू एन मायनस टू फॅक्टोरियल, राईट. आता कॉमन टर्म्स काय काय आहेत माझे मी ते ओढून देईल. एन फॅक्टोरियल कट, एन मायनस वन फॅक्टोरियल कट, एन मायनस टू फॅक्टोरियल कट, ठीक आहे. हे कळतंय ना आपण काय केलं, हा जो फॉर्मॅटमध्ये मी एक्सप्लेन केला, राईट, एन अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल आहे तर एन मायनस आर ची जी टर्म आहे ते त्याच्या पुढचे जेवढे पण आहे ते सगळे उडून जातील. तर एन मायनस फाईव्ह नंतर नेक्स्ट टर्म काय येणार, एन मायनस सिक्स, राईट. तर त्याच्या जस्ट आधीची टर्म काय असेल, एन मायनस फोर, तो त्याच्यावर जस्ट एक डिजिट मोठा आहे. तर काय उरलं फायनली माझ्याकडे, उरलं एन मायनस थ्री फॅक्टोरियल इंटू एन मायनस फोर फॅक्टोरियल इज 42, बरोबर आहे. हीच व्हॅल्यू उरली ना माझ्याकडे, हीच व्हॅल्यू उरली ना मुलांना, ठीक आहे. आता काय करणार आहे मी, माझ्याकडे सिन्स एन जो आहे माझा तो ग्रेटर दॅन फोर, मला हे सांगितले त्यांनी कंडिशन. ओप्स सॉरी 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 सॉरी, फॅक्टोरियल नाही येणार इकडे, फॅक्टोरियल नाही, एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू. एन फॅक्टोरियल का असतो आपला ना, फॅक्टोरियल मध्ये फॅक्टोरियल थोडी येणार आहे. एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू इंटू एन मायनस थ्री इंटू एन मायनस फोर इंटू एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू, ठीक आहे. तर याला ओपन अप केलं मी तर काय येणार आहे माझ्याकडे, इक्वेशन येईल एन स्क्वेअर मायनस सेव्हन एन प्लस ट्वेल्व इज 42. सिम्पली या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे मला आणि मला भेटेल माझा आन्सर, राईट. तर एन स्क्वेअर मायनस सेव्हन एन मायनस 30 इज 0. तर आन्सर काय येणार आहे, एन स्क्वेअर मायनस 10 एन प्लस 3 एन मायनस 30. इकडनं एनची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 10. ते चेक करून बघूया काय दिली, एनची व्हॅल्यू दिली आहे 10 आणि एन म्हणाले ग्रेटर दॅन 4 आहे तर एन मायनस 3 नाही घेऊ शकत आणि एन तसंही नेगेटिव्ह नंबर होऊन जाईल मायनस 3, तर तो तर आपल्याला अलाउड नाहीच आहे. ओके सो काय करणार आता, हा कंडिशन झाला माझा आपला सॅटिस्फाय झाला, राईट. सेम त्यांनी आपल्याला दिलंय एन पी 4 अपॉन एन मायनस 1 पी 4 इज इक्वल टू 5/3. याच्यात पण एनची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करणार बेसिकली, आधी क्रॉस मल्टिप्लाय, 3 टाइम्स एन पी 4 इज 5 टाइम्स एन मायनस 1 पी 4. ओके मुलांना बेसिक ओपन करायचं, ठीक आहे. जसं वरती केलं स्टेप्स कडे लक्ष द्यायचं, 3 इंटू एन पी 4 म्हणजे काय येणार आहे, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 4 फॅक्टोरियल आणि 5 इकडे काय येणार आहे, एन मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 1 मायनस 4 फॅक्टोरियल. म्हणजे हे काय झालं, 5 इंटू एन मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन, सॉरी सर्दी झाली जरा मला आणि सकाळी इकडे आज पाऊस पडला होता अचानक, तर वातावरण चेंज झालंय, सो एक्सक्यूज मी म्हणा थोड्या थोड्या मध्ये जर मला शिंका आला तर. ओके चला, सो 3 इंटू इकडे काय येणार आहे, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 4 चा फॅक्टोरियल. ओके आता यालाच मी ओपन करेल, राईट. एन फॅक्टोरियल मधनं जर माझे एन मायनस 4 फॅक्टोरियलचे टर्म्स गेले तर काय होणार आहे, 3 इंटू एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 इंटू एन मायनस 3, राईट. आणि ह्या साईडला काय होणार आहे, 5 इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 1 मायनस 1 म्हणजे एन मायनस 2 इंटू एन मायनस 3 इंटू एन मायनस 4 इंटू एन मायनस 5, राईट. काय काय टर्म्स कट होणार माझे, एन एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 नाही एन नाही कट होणार सॉरी एन मायनस 1 कट होईल, एन मायनस 2 कट होईल, एन मायनस 3 कट होईल माझा. ओके काय काय टर्म्स कट झाले माझे, एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3. सो इथे काय उरलं माझ्याकडे फायनली,
3n is equal to एक सेकंड ओके आपण एन मायनस वन म्हणणं ऑलरेडी इकडे एन मायनस वन मायनस फोर असं लिहिलं आपण एन मायनस फाईव्ह लिहिलं सो एन मायनस फायव्ह ची टर्म नाही येणार आहे राईट सो एन मायनस फोरला माझ्याकडे तर थ्री एन इज फाईव्ह टाइम्स एन मायनस फोर याला ओपन केलं तर काय येणार आहे टू एन इज इक्वल टू फोर सॉरी टू एन इज ट्वेंटी एन किती आला माझ्याकडे टेन ओके क्लिअर आहेत पर्यंत सगळ्यांना चलो अजून एक काय क्वेश्चनचा टाईप तुम्हाला सांगतील की बाबा आर फाइंड करा तुम्हाला व्हॅल्यू दिली फोर पी आर फाईव्ह टाइम्स फोर पी आर इज इक्वल टू सिक्स टाइम्स फाईव्ह पी आर मायनस वन आणि तुम्हाला म्हणाले आता आर शोधा काय करणार आपण सेम गोष्ट फाईव्ह इंटू फोर फॅक्टोरियल अपॉन फोर मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू सिक्स इंटू फाईव्ह फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह मायनस आर प्लस वन फॅक्टोरियल आता इकडे नोट करा मुलांना ओके मी जर फाईव्ह हा माझा ह्या साईडला घेऊन गेलो फाईव्ह आणि फोर जर मी ह्या साईडला घेऊन गेलो तर काय उरलं माझ्याकडे माझ्याकडे उरलं वन अपॉन फोर मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू सिक्स इंटू फाईव्ह फॅक्टोरियल अपॉन फोर फॅक्टोरियल इंटू फाईव्ह हा काय झाला माझा फाईव्ह फॅक्टोरियल झाला फाईव्ह फॅक्टोरियल आणि फाईव्ह फॅक्टोरियल कॅन्सल काय उरलं फाईव्ह मायनस आर प्लस वन फॅक्टोरियल राईट फाईव्ह मायनस आर प्लस वन उरलं तर याला जर मी ओपन अप केलं तर काय उरणार आहे माझ्याकडे याला जर आपण ओपन अप केला तर काय उरणार आहे फोर मायनस आर फॅक्टोरियलला काय लिहू शकतो याला लिहू शकतो वन अपॉन फोर मायनस आर प्लस वन फोर मायनस आर प्लस टू सॉरी फोर मायनस आर मायनस वन फोर मायनस आर मायनस टू फोर मायनस आर मायनस थ्री आणि फोर मायनस आर मायनस फोर राईट फोर फोर कॅन्सल इकडे उरला फक्त मायनस आर इथे उरला थ्री मायनस आर मायनस वन इथे उरतो तुमचा मायनस आर मायनस आर मायनस आर प्लस टू ठीक आहे वन मायनस आर टू मायनस आर आणि थ्री मायनस आर आणि फोर मायनस आर ठीक आहे हे चार टर्म्स राहील या साईडला काय होणार आहे फाईव्ह प्लस वन इकडे काय झालं सिक्स मायनस आर मायनस वन केलं तर काय होणार आहे फाय मायनस आर फोर मायनस आर थ्री मायनस आर टू मायनस आर वन मायनस आर ठीक आहे अरे वन टू थ्री फोर चे टर्म्स जे आहेत तुमचे ते कॅन्सल आउट होऊन जातील लास्टला काय उरलो आपल्याकडे उरलो सिक्स मायनस आर इंटू फाईव्ह मायनस आर इज इक्वल टू सिक्स राईट आता याला सॉल्व्ह करणार मी क्वाड्रेटिक माझी बनते आर स्क्वेअर मायनस एट आर मायनस थ्री आर प्लस ट्वेंटी फोर इज झिरो राईट आर स्क्वेअर मायनस इलेव्हन आर प्लस ट्वेंटी फोर इज झिरो ही बनते क्वाड्रेटिक आपले तर काय उरलं आन्सर आर मायनस एट इंटू आर मायनस थ्री इज इक्वल टू झिरो तर आर ची व्हॅल्यू काय येणार इकडनं माझी आर ची व्हॅल्यू येईल एट किंवा आर ची व्हॅल्यू येईल माझी थ्री ओके स्टुडंट क्लिअर इथपर्यंत चलो चला तर अजून एक आपण एक काम करूयात हा एक क्वेश्चन घेऊयात एक्झाम्पल घेऊयात आणि यानंतर जी आपली एक्सरसाइज आहे आपण ती सुरू करूयात ओके एक्सरसाइज 6.3 काय दिलंय आपल्याला दिलंय वर्ड दिलेलं आहे इंडिपेंडन्स हे काय वर्ड दिलं आपल्याला इंडिपेंडन्स आणि काय म्हणाले आपल्याला म्हणाले तर आपल्याला अरेंजमेंट सांगायचे फर्स्ट की ऑल वर्ड्स स्टार्ट विथ ई ओके आता किती आहेत इंडिपेंडन्स मध्ये किती वर्ड्स आहेत माझ्याकडे 12 वर्ड्स आहेत राईट 12 वर्ड्स म्हणजे एन किती झाला माझा 12 ठीक आहे हे गोष्ट नोट डाऊन करून ठेवा एका साईडला आता रिपीट होणारे वर्ड्स किती आहेत ई आहे एक दोन तीन चार ठीक आहे ई आहे माझा फोर टाइम्स डी किती वेळ माझा डी आहे माझ्याकडे टू टाइम्स एन किती टाइम्स आहे माझ्याकडे एन आहे थ्री टाइम्स आणि बाकी सगळे वर्ड आहेत माझ्याकडे वन वन टाइम इच ओके आता मला काय म्हणालेत सपोज मी काय करणार फर्स्ट मी कॅल्क्युलेट करेल टोटल नंबर ऑफ फेज ज्यामध्ये मी अरेंज करू शकतो तर काय होणार आहे हे होईल माझं 12 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल ठीक आहे याची व्हॅल्यू येते तुमची 166 3200 ओके आता ऑल वर्ड स्टार्ट विथ पी ऑल वर्ड स्टार्ट विथ पी म्हणजे काय पीला मी इकडे फिक्स केलं पीला फिक्स केलं तर टर्म्स किती उरले माझ्याकडे टर्म्स उरले बाकीच्या जागेसाठी उरले माझ्याकडे 11
तर आन्सर काय येणार असेल माझं 11 factorial upon बाकीचे वर्ड्सला मी केवढ्या वेज मध्ये तिकडे फिल करू शकतो मी 11p किती वेज मध्ये फिल करणार बाकीचे 11 factorial upon 4 factorial 2 factorial 3 factorial ओके हा झाला तुमचा आन्सर फॉर ऑल वर्ड स्टार्ट विथ पी ओके सेकंड दिलंय ऑल वॉवल्स अकर टुगेदर ठीक आहे ऑल वॉवल्स अकर टुगेदर आता मुलांना यामध्ये वॉवल्स कुठकुठल्या आपल्याकडे ई आहे 4 वेळा आणि आय आहे ओके आता हे जे 5 आहेत मला यांचा 1 block बनवायचा आहे जो माझा सारखा कॉन्स्टंट फिरत राहील ओके आता हा ब्लॉक माझे 5 alphabets माझे इकडे येऊ शकतात 2 to 6, 1 to 5 मध्ये येऊ शकतात 2 to 6 मध्ये येऊ शकतात 3 to 7, 4 to 8 5 to 10, 6 to 11 किंवा 7 to 12 ठीक आहे किती वेज मध्ये मी ब्लॉक्सला ठेवू शकतो मी तर 7 positions मध्ये ब्लॉक्सला ठेवू शकतो ओके आणि अजून काय काम आहे मला हा ब्लॉकला नाहीतर आपण काय करू शकतो ह्या जो ब्लॉकला आहे आपण याला इंडिव्हिज्युअल एक सिंगल ब्लॉक ठरवूयात ठीक आहे या ब्लॉकला आपण काय म्हणू या ब्लॉकला आपण इंडिव्हिज्युअल ब्लॉक सारखं ट्रीट करू आणि या ब्लॉक्सला मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो मी याला 5 factorial upon 4 factorial वेज मध्ये अरेंज करू शकतो राईट आय फर्स्ट पोझिशन वरती येईल बाकी इकडे येतील आय सेकंड पोझिशनवर बाकी 3 इकडे आय इकडे 2 इकडे आय इथे आणि लास्टला आय 5th पोझिशन मध्ये राईट हे होईल माझा 5 वेज मध्ये जो हा माझा ब्लॉक आहे हा माझा ट्रीट होणार आहे ओके सो काय येणार आहे आन्सर माझा 5 into आता बाकी केवढे स्पेसेस उरलेत माझ्याकडे 12 मधनं माझे किती प्लेसेस गेले 12 मधनं माझे 5 blocks गेले उरले किती 7 आता बाकीचे 7 places मध्ये मला सगळे ब्लॉक्स टाकायचे पण आता आपण काय करतो इथे आपला जो नॉर्मल ब्लॉक आहे कुठला जो आपण हा जो एक ब्लॉक बनवलाय वरती हा माझा काय हा माझा सिंगल एलिमेंट आहे तर टोटल किती एलिमेंट झाले माझ्याकडे 8 elements झाले 8 elements मला किती प्लेसेस मध्ये फिल करायचं 8 जागेवर तर याचा आन्सर काय येणार 5 into 8 factorial upon आता हा जे रिपिटेशन आहे रिपिटेशन झाला उरलेले रिपिटेशन किती आहेत 3 factorial 2 factorial तर याचा आन्सर आलं 16800 ओके कळली आहे ट्रिक लॉजिक कळलं आहे हो ना थर्ड बघूयात चला थर्ड काय वॉवल्स नेवर अकर टुगेदर ठीक आहे वॉवल्स नेवर अकर टुगेदर तर याचं काय येणार आहे टोटल अरेंजमेंट हो ना उलटी गोष्ट करूया तिकडे टोटल अरेंजमेंट मायनस अरेंजमेंट जिथे माझे वॉवल सगळे सोबत होते अरेंजमेंट वेअर वॉवल्स वर टुगेदर ओके कळली ही कंडिशन सगळ्यांना चलो फोर्थ कंडिशन काय म्हणालेत फोर्थ मध्ये बोलायले वर्ड्स बिगिन विथ आय अँड एंड इन पी ठीक आहे वर्ड्स स्टार्ट विथ आय अँड एंड विथ पी तर म्हणजे काय माझ्याकडे जेवढे पण प्लेसेस आहेत इकडे आय फिक्स केला इथे पी फिक्स केला उरले किती जागा 10 minus 12 minus 2 10 तो फायनल आन्सर काय होणार आहे 10 factorial upon 4 factorial 3 factorial 2 factorial ज्याची आन्सर आहे 1 to 6 double 0 ओके क्लिअर आहे का सगळ्यांना आपण जे पण डिस्कस केलंय जे पण एक्झाम्पल्स बघितले आता कारण पुढे जी एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत ना आपण त्यामध्ये मोर ऑर लेस आपल्याकडे असेच क्वेश्चन असतील ठीक आहे काय म्हणालोय मी मोर ऑर लेस आपल्याकडे इकडे तशीच क्वेश्चन असणार आहेत तो आपण जी एक्सरसाइज आहे आता आपली 6.3 ती सुरू करूयात ठीक आहे हेडिंग देऊ शकता तुम्ही एक्सरसाइज 6.3 ओके क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय क्वेश्चन नंबर वन मला दिलेला आहे हाऊ मेनी 3-digit numbers कॅन बी फॉर्म्ड बाय युझिंग द डिजिट 1 to 9 इफ नो डिजिट इज रिपीटेड बेसिक क्वेश्चन एकदम सरळ सोप्पा बेसिक फंडामेंटल क्वेश्चन आहे
की किती मी 3 डिजिटचे नंबर्स बनवू शकतो 1 to 9 यूज करून जर रिपिटेशन मला अलाउड नाही तर काय 9 जागेंमधनं किती सिलेक्ट करायचे मला 3 तर आन्सर काय फक्त माझं 93 बरोबर आहे टोटल नंबर ऑफ डिजिट किती पॉसिबल आहे टोटल नंबर ऑफ पॉसिबल डिजिट किती आहेत माझे 9 नंबर ऑफ प्लेसेस किती आहेत माझ्याकडे अवेलेबल आहेत 3 तर आन्सर काय येणार आहे जर नो रिपिटेशन आहे तर आन्सर येईल माझं 9p3 ज्याची व्हॅल्यू 9 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल तर फॅक्टोरियल मधनं 6 फॅक्टोरियल हटला तर उरलं किती 9 × 8 × 7 ज्याची आन्सर येईल 504 ओके झाला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व एकदम इझी राईट आता सेकंड क्वेश्चन काय म्हणतात 4 डिजिट नंबर्स टोटल केवढे आहेत विथ नो डिजिट रिपीटेड काय विचारलं आपल्याला आपल्याकडे 4 डिजिटचे केवढे नंबर्स आहेत ज्यामध्ये डिजिट रिपीट होत नाही तर विचार करायचा ठीक आहे तुम्हाला टाइम देतोय मी विचार करायचा ओके ब्रेनस्टॉर्म कराल आणि आन्सर मला सांगाल खाली पटकन कमेंट सेक्शन मध्ये ओके मी मुलांना डायरेक्ट डिस्कस करू शकतो पण त्यामध्ये तुमचं जे लॉजिक बिल्डिंगची कॅपॅसिटी आहे ती डेव्हलपच नाही होणार ठीक आहे तर टाइम घ्या तुमचा आणि मला आन्सर सांगाल चलो ओके चला सांगायचं तर मग काय आन्सर आलं कोणाचं की नाही झालं सॉल्व ठीक आहे हे बघा काय म्हणालेत मला मला म्हणालेत 4 डिजिटचे नंबर्स पाहिजे तुम्हाला ज्यामध्ये कुठलाच डिजिट रिपीटेड नाही तर काय काय गिव्हन आहे आपल्याकडे आपल्याकडे 4 प्लेसेस आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये 4 डिजिट भरायचे आहेत ओके आता माझ्याकडे 1000 प्लेस वरती मी किती डिजिट भरू शकतो 9 डिजिट राईट 100 प्लेस मध्ये मी किती डिजिट भरू शकतो हे बघा 9 वेज काय तिथे माझ्याकडे कारण बघा 0 to 9 टोटल केवढे डिजिट झाले माझ्याकडे 10 डिजिट झाले राईट पण आता इकडे मी 0 नाही टाकू शकत तर उरले केवढे ऑप्शन्स माझ्याकडे ऑप्शन उरले 9 1 to 9 भरायचे मला राईट तर 1 to 9 पैकी 1 डिजिट मी इकडे भरला ठीक आहे 9 वेज मध्ये फिल करू शकतो आता सेकंड स्टेप मध्ये माझ्याकडे अवेलेबल ऑप्शन किती आहेत 9 ऑप्शन राईट का कारण आता इकडे 0 इन्क्लूड होणार आहे आणि आधी जो यूज केला तो गेला मग इथे किती राहतील 8 आणि इथे किती राहतील 7 तर फायनल आन्सर घेणार आहे माझा 9 × 9 × 8 × 7 ओके कळालं काही किती सोपं होतं सांगा मला काही वेगळं केलंय मी नाही एकदम इझी बेसिक रिझनिंग हो ना 1000 प्लेस मध्ये माझे कुठले डिजिट येतील माझ्याकडे ऑप्शन्स काय काय 1 to 9 कारण 0 टाकला तर 3 डिजिट नंबर होईल आपल्याला पाहिजे 4 डिजिट नंबर राईट तर 9 वेज राहील इकडे मग नेक्स्ट काय सेकंड आहे माझ्याकडे 9 परत प्लेसेस का कारण 1 फिल केला पण मग आता 0 ऍक्टिव्हेट झालाय आणि मग नंतर त्याच्यामधनं 1 गेला तर उरले 8 ऑप्शन त्यातनं 1 गेला तर उरले लास्ट 7 वेज ओके तर क्वेश्चन नंबर 2 झालाय सॉल्व्ह मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वर क्वेश्चन नंबर 3 काय म्हणाल क्वेश्चन नंबर 3 मध्ये हाऊ मेनी 3 डिजिट ठीक आहे हाऊ मेनी 3 डिजिट इव्हन नंबर्स कॅन बी मेड युझिंग द डिजिट 1, 2, 3, 4, 6, 7 इफ नो डिजिट इज रिपीटेड ठीक आहे 3 डिजिट नंबर पाहिजे आपल्याला आणि नंबर पाहिजे आपल्याला इव्हन 3 डिजिट इव्हन आणि गिव्हन व्हॅल्यूज काय काय आहेत आपल्याला 1, 2, 3, 4, 6, 7 आणि काय बोलले रिपिटेशन अलाउड आहे का नाही ओके मुलांना रिपिटेशन अलाउड नाहीये तर सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप काय करणार आहे मी फर्स्ट स्टेप मी करेल की माझी जी 1 ची प्लेस आहे इथे माझ्याकडे डिजिट कुठकुठले येऊ शकतात 2, 4, 6 तर इथे मला जर नंबर सिलेक्ट करायचा आहे तर हा मी किती वेज मध्ये करू शकतो कोण सांगणार आहे मला 1 प्लेस मध्ये मी 2, 4, 6 घेऊ शकतो राईट तर त्याचे नंबर ऑफ परम्युटेशन्स किती आहेत 3 आहेत राईट काय करायचं 3 मधून 1 चूज करायचं 3p1 म्हणजे किती 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल
किती आलं 3. आता बाकीचे दोन प्लेसेस मध्ये किती ऑप्शन्स आहेत माझ्याकडे 1 2 3 4 5 6. 6 मधनं 1 ऑलरेडी इकडे फिल केला तर उरले 5 वेज, पण म्हणजे उरले 5 डिजिट. आता 5 डिजिट ला कुठे अरेंज करायचं मला 2 प्लेसेस मध्ये, तर काय येणार आन्सर येईल माझ्याकडे 5P2. 5P2 म्हणजे किती? 5 factorial upon 3 factorial, म्हणजेच 5 into 4 किती झालं? 20. तर टोटल वेज किती झाले आपल्याकडे? 20 into 3, विच इज 60. ओके, कळलं क्वेश्चन नंबर 3. चलो मूव करूयात आपण क्वेश्चन नंबर 4 ला. काय क्वेश्चन नंबर 4? फाइंड द नंबर ऑफ 4 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म्ड युझिंग द डिजिट 1 2 3 4 5 इफ नो डिजिट इज रिपीटेड आणि हाऊ मेनी ऑफ दीज विल बी इव्हन. ठीक आहे मुलांनो, काय विचारतायत क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय की आपल्याला सांगायचे की 4 डिजिटचे मी केवढे नंबर्स बनवू शकतो. ठीक आहे, टोटल कशामधनं? 1 2 3 4 5 मधनं विदाउट रिपिटेशन. ठीक आहे, काहीच रिपिटेशन मी नाही करत, नो रिपिटेशन, एकदम झिरो. आणि काय म्हणालेत? हाऊ मेनी ऑफ दीज विल बी इव्हन, आणि इव्हन किती आहेत? ठीक आहे, दोन क्वेश्चन आहेत, एक टोटल, सेकंड इव्हन. ओके, आता फर्स्ट कंडिशनचं काय? एकदम इझी, राईट? 4 जागेंवरती मला 5 गोष्टींपैकी मला 4 गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत, तर आन्सर काय येणार आहे? सिम्पली 5P4 येईल. बरोबर आहे, बरोबर आहे ना? तो याचा आन्सर काय येणार आहे माझा? 5 factorial upon 1 factorial. राईट, सो काय येणार आहे? 5 factorial आन्सर जो असतो तुमचा तो. ठीक आहे, म्हणजेच काय? फर्स्ट प्लेस मध्ये किती डिजिट भरू शकतो मी? 5. सेकंड मध्ये ऑप्शन्स आहेत 4, थर्ड मध्ये 3 आणि फर्स्ट मध्ये 2 ऑप्शन्स आहेत. राईट, सो 5 into 4 into 3 into 2 काय आला आन्सर आपल्याकडे? 20 into 6 आलं, 120 वेज. आता सेकंड कंडिशन काय क्वेश्चनची? की याच्यापैकी इव्हन किती आहेत मुलांना? ठीक आहे, इव्हन साठी काय करायचंय मला? इव्हन साठी ह्या प्लेस वरती मी काय टाकू शकतो? 2 आणि 4, म्हणजे आन्सर काय आला माझं? 2P1. राईट, युनिट प्लेस मध्ये मी 2P1 वेज मध्ये फिल करू शकतो, म्हणजे किती? 2 वेज. आणि बाकीच्या 3 जागेंमध्ये माझ्याकडे डिजिट किती उरले आहेत? माझ्याकडे उरलेले आहेत 4 डिजिट. किती डिजिट उरलेत माझ्याकडे? उरलेत 4 डिजिट. ओके, आता 4 डिजिट मला फिल करायचे 3 प्लेसेस मध्ये, तर आन्सर काय येणार आहे? 4P3. फायनल आन्सर काय येणार आहे माझं? 4P3 into 2P1. तर याचा आन्सर तुमचं येईल 4P3. राईट, तर 4 into 3 into 2 12 24 into 2, which is 48. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? चालो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 काय दिलंय? फ्रॉम अ कमिटी ऑफ 8 पर्सन्स इन हाऊ मेनी वेज कॅन वी चूज अ चेअरमॅन and a vice chairman assuming one person cannot hold more than one position. काय म्हणालेत? एक कमिटी आहे 8 लोकांची. ठीक आहे, 8 people. यामधनं आपल्याला दोन पोस्ट चूज करायचे. एक पोस्ट चूज करायची आपल्याला चेअरमॅनची, दुसरी पोझिशन चूज करायची आपल्याला व्हाइस चेअरमॅनची. आणि कंडिशन काय दिली आहे मला? मला म्हणालेत की एक माणूस जो आहे माझा, ठीक आहे, 1 person, हा फक्त 1 position घेऊ शकतो. म्हणजेच काय? नो रेपिटेशन. बरोबर, तर काय ऑप्शन आहे माझ्याकडे? मला 8 लोकांमधनं 2 position सिलेक्ट करायचे, म्हणजेच काय झालं? फक्त आन्सर झालं माझा 8P2. बरोबर, 8P2 चे आन्सर म्हणजे किती येणार? 8 factorial upon 6 factorial. तर 8 into 7 आन्सर आला आपलं 56. इझी, सोप्प आहे, सोप्पा आहे ना? हो ना, 8 लोक आहे, 8 पैकी मी एकाला असाइन केलं चेअरमॅनची पोस्ट. आता 8 पैकी मी एक पर्सनला किती वेज मध्ये सेट करू शकतो? 8P1. आणि सेकंड, आता एकाला ऑलरेडी जागा दिली, तर बाकी मला एक जागा किती साठी? 7 लोकांमधनं मला एकाला चूज करायची, तर 7P1. तर फायनल आन्सर काय येणार आहे माझं? 8P1 into 7P1, म्हणजेच काय? 8 into 7. ओके,
ठीक आहे, दोन्ही वेजनी करू शकता तुम्ही, आन्सर आपलं मॅच होईलच. ठीक आहे, प्रोव्हाइडेड की जी पण लॉजिक आपण युज करतोय आपली जी लॉजिक आहे ती बरोबर आहे. चालेल, चलो ठीक आहे, तो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर सिक्स काय दिलंय, क्वेश्चन नंबर सिक्स. ठीक आहे, फाइंड एन इफ एन मायनस वन पी थ्री आणि एन पी फोर इज इक्वल टू वन इज टू नाईन. ओके, काय म्हणालेत, एन मायनस वन पी थ्री इज टू एन पी थ्री इक्वल टू वन इज टू नाईनच्या रेशिओ मध्ये आहे. ओके, आपण सॉल्व्ह केल्यावरती हा प्रकारचे क्वेश्चन हो ना, तर मी तुम्हाला टाइम देतोय पटकन दोन मिनिटाचा, अटेम्प्ट कराल स्वतःहून आणि आन्सर सांगाल मला. ओके, फटाफट, काहीच नाही करायचंय, फक्त एन मायनस वन पी थ्री सबस्टिट्यूट करायचंय, एन पी फोर सबस्टिट्यूट करायचंय आणि व्हॅल्यू जी आहे ती क्रॉस मल्टिप्लाय. ओके, काय लिहिणार तुम्ही, एन मायनस वन पी थ्री अपॉन एन पी फोर इज इक्वल टू वन अपॉन नाईन. ठीक आहे, करा सॉल्व्ह करा पुढे. काय केलं मग, एन मायनस वन पी थ्री म्हणजे काय येणार आहे, एन मायनस वन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस वन मायनस थ्री फॅक्टोरियल, राईट, अपॉन एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस फोर फॅक्टोरियल. ठीक आहे, आता नोट करा मुलांना, एन मायनस वन मायनस थ्री किती झालं, हा झाला एन मायनस फोर फॅक्टोरियल, राईट. तर एन मायनस फोर एन मायनस फोर कॅन्सल, काय उरला आन्सर, एन मायनस वन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल इज इक्वल टू वन अपॉन नाईन. म्हणजेच काय उरलं, नाईन टाइम्स एन मायनस वन फॅक्टोरियल इज एन फॅक्टोरियल. आता नोट करायचंय, एन मायनस वन फॅक्टोरियल आणि एन फॅक्टोरियल मध्ये कसला डिफरन्स आहे, फक्त एन चा डिफरन्स आहे, राईट. एन फॅक्टोरियल काय माझा, एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल, राईट, नाईन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल. तर एन मायनस वन फॅक्टोरियल एन मायनस वन फॅक्टोरियल कट झाला, एन किती उरला माझ्याकडे, एन उरला नाईन. ओके, फायनल आन्सर काय आला माझ्याकडे, एन ची व्हॅल्यू आली नाईन. ओके, कळला क्वेश्चन नंबर सिक्स सगळ्यांना. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन काय दिलंय, याच्यात आपल्याला सांगितलंय आर फाइंड करा. ठीक आहे, फर्स्ट काय आहे, फाइव पी आर इज इक्वल टू टू इंटू सिक्स टाइम्स पी आर मायनस वन. ओके, तर फर्स्ट सॉल्व्ह करून देतो मी, सेकंड मध्ये नंतर स्वतःहून सॉल्व्ह कराल. ओके, चलो काय करणार आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, राईट. फाईव्ह पी आर काय होणार आहे माझं, फाईव्ह फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह मायनस आर फॅक्टोरियल, आणि हे काय होणार आहे माझं, टू इंटू सिक्स फॅक्टोरियल अपॉन सिक्स मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच काय झालं, सिक्स मायनस आर मायनस वन, तर हे होईल प्लस वन, राईट. हे आलं तुमचं टू इंटू सिक्स फॅक्टोरियल अपॉन सेवन मायनस आर फॅक्टोरियल, आणि इथे काय, फाय फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह मायनस आरचा फॅक्टोरियल. ओके, सो सिम्प्लिफाय केलं सपोज मी याला, ओके, वरची जी इक्वेशन आहे माझी मी याला सिम्प्लिफाय करेल, काय करणार आहे, सेवन मायनस आरला इथे घेऊन जाईल. सो सेवन मायनस आर फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू टू इंटू सिक्स इंटू फाईव्ह फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल, राईट. फाईव्ह आणि फाईव्ह कॅन्सल, किती उरलं, इकडे उरलं ट्वेल्व. ओके, आणि सेवन मायनस आर फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह मायनस आर फॅक्टोरियल, ठीक आहे, हे काय येणार आहे, सेवन मायनस आर फॅक्टोरियल काय माझं, सेवन मायनस आर इंटू सेवन मायनस आर मायनस वन, म्हणजेच किती झालं, सिक्स मायनस आर इंटू सेवन मायनस आर मायनस टू, हे किती झालं, फाईव्ह मायनस आर फॅक्टोरियल, राईट, अपॉन फाईव्ह मायनस आर फॅक्टोरियल. तर काय होणार आहे, फाईव्ह मायनस आर फॅक्टोरियल सिक्स मायनस आर इज इक्वल टू ट्वेल्व. ओके, बरोबर आहे. सो काय, क्वाड्रेटिक इक्वेशन काय बनणार आहे, सेवन सिक्स जा फॉर्टी टू, फॉर्टी टू मायनस सिक्स प्लस सेवन थर्टीन आर प्लस आर स्क्वेअर इज ट्वेल्व. लास्टला काय उरलं इक्वेशन, आर स्क्वेअर मायनस थर्टीन आर मायनस थर्टी इज झिरो. तर आर स्क्वेअर मायनस टेन आर मायनस थ्री आर, नाही टेन आर थ्री आर नाही स्प्लिट होणार, यात स्प्लिट होईल, आर स्क्वेअर मायनस फिफ्टीन आर प्लस टू आर मायनस थर्टी इज झिरो.
तर आर मायनस 15 आणि 2 इंटू आर मायनस 15, राईट? काय उरलं माझ्याकडे? आर प्लस 2 इंटू आर मायनस 15 इज 0. तर आर ची व्हॅल्यू काय आली? तर मायनस 2 किंवा 15. आर नेगेटिव्ह असू शकतो? नाही. तर आर ची व्हॅल्यू काय झाली माझी? 15. ओके, आर इज 15. सो हा झाला फर्स्ट क्वेश्चन आपला. ओके, सो सॉरी, माझ्याकडे तो मायनस 30 नाही येणार, तो माझा प्लस 30 राहील. ओके, हे बघा मुलांना, घाई गडबडीत चांगल्या चांगल्यांकडनं सुद्धा चुका होतात. ओके, प्लस 30 स्प्लिट काय होणार आहे? हा स्प्लिट होईल मायनस 10 आर मायनस 3 आर. तर काय येणार आहे? आर मायनस 10 इंटू आर मायनस 3 इज 0. तर आर ची व्हॅल्यू काय येईल? एक तर 3 येईल किंवा आर ची व्हॅल्यू येईल आपली 10. ओके, झाला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व. चला सेकंड पार्ट मध्ये काय दिलं? सेकंड पार्ट 5 PR इज 6 टाइम्स पी आर मायनस 1. आता याच्यात नोट करा, इकडे जो 2 चा फॅक्टर होता तो नाही दिला. तर माझ्याकडे आरएचएस ला काय उरलं? 2 इंटू 6 होतं, आरएचएस ला काय उरणार आहे? फक्त 6. आणि बाकी इक्वेशन काय होती माझी? 42 प्लस आर स्क्वेअर मायनस 13 आर. तर काय उरणार आहे? फायनली उरेल आर स्क्वेअर मायनस 13 आर मायनस 36 इज 0. बरोबर आहे. आता याला कसं स्प्लिट करेल मी? आर स्क्वेअर मायनस 9 आर मायनस 4 आर प्लस 36 इज 0. तर काय फॅक्टर झाले? आर मायनस 4 इंटू आर मायनस 9 इज 0. तर आर काय होऊ शकतो? आर इज इक्वल टू 4 और आर इज इक्वल टू 9. आता नोट करा, माझ्याकडे मॅक्सिमम व्हॅल्यू किती जाते माझ्याकडे 5 PR मध्ये? 5. तर आर माझा लेस देन एन पाहिजे, तर आर इज इक्वल टू 9 मी नाही घेऊ शकत. तर आर ची व्हॅल्यू काय येणार आहे? 4. ओके, वरच्या कंडिशन मध्ये पण सेम गोष्ट, आर इज इक्वल टू 10 घेऊ शकतो आपण? नाही घेऊ शकत. का? कारण एन ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे? 5 आणि 6. तर यांना एक्सीड करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून आरची व्हॅल्यू 3 जो आहे हा असेल आपलं लेजिट सोल्युशन. ओके, चला क्वेश्चन नंबर 7 झालं सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी वर्ड्स विथ और विदाउट मीनिंग कॅन बी फॉर्म्ड युझिंग ऑल द लेटर्स ऑफ द वर्ड इक्वेजन using each letter exactly once. ठीक आहे, आता त्याच्यात केवढे लेटर्स आहेत? रिपिटेशन आहे का कुठे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 रिपिटेशन आहे? नाही रिपिटेशन, राईट? तर नंबर ऑफ परम्युटेशन किती येणार आहे माझ्याकडे? मला 8 अल्फाबेट्स ला मला 8 स्लॉट्स मध्ये ठेवायचे. तर आन्सर काय येणार आहे माझ्याकडे? 8P8 म्हणजेच काय? 8 factorial upon 0 factorial म्हणजे 8 factorial upon 1. आणि 8 factorial ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची? 40320, राईट? फर्स्ट इकडे 8 वेज मध्ये फिल करू शकतो, इकडे 7 वेज मध्ये, इकडे 6 वेज मध्ये, इथे 5 वेज मध्ये, इथे 4 वेज मध्ये, इथे 3 वेज मध्ये, इथे 2 वेज मध्ये, इकडे 1 वे मध्ये, राईट? सो 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 हा झाला तुमचा फायनल आन्सर. ओके मुलांना, क्वेश्चन नंबर 8 झालाय सॉल्व. मूव करत क्वेश्चन नंबर 9 ला. चलो क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतोय मला? हाऊ मेनी वर्ड्स विथ और विदाउट मीनिंग कॅन बी मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड मंडे अज्युमिंग दॅट नो लेटर इज रिपीटेड. ठीक आहे, मंडे, ठीक आहे, नो लेटर रिपिटेशन. ओके, मंडे नो रिपिटेशन. फर्स्ट, 4 लेटर्स आर यूज्ड ऍट अ टाइम. 4 लेटर्स आर यूज म्हणजे काय? 6 पैकी मला आधी केवढे फिल करायचे? 4 फिल करायचे. 6 पैकी 4 पिक करायचे. किती वेज मध्ये पिक करू शकतो मी? 6P4 वेज मध्ये. आणि अरेंज पण होतात यामध्ये, सो फायनल आन्सर 6P4च राहील. म्हणजे 6 factorial upon 2 factorial विच इज 360. ओके, सेकंड काय दिलंय मला? ऑल लेटर्स आर यूज ऍट अ टाइम. ठीक आहे, ऑल लेटर्स यूज. ऑल लेटर्स यूज म्हणजे किती लेटर्स आहे माझ्याकडे? 6 लेटर्स आहेत. तर 6 लेटर्सला 6 जागेंवरती म्हणजे काय? 6P6 किती झालं? 6 factorial. 6 factorial ची व्हॅल्यू आहे तुमची 720. ओके, चलो थर्ड. ऑल लेटर्स आर यूज बट फर्स्ट लेटर आहे तुमचं वॉवल. ऑल लेटर्स आर यूज बट फर्स्ट लेटर वॉवल आहे.
आता मंडे मध्ये वॉवल्स काय काय माझ्याकडे, ओ आणि ए, राईट. तर जी फर्स्ट प्लेस आहे माझी, ती मला फिल किती वेज मध्ये करू शकतो, मी ती फिस करू शकतो माझी 2P1 म्हणजे 2 वेज मध्ये. आणि बाकीचे जे 5 प्लेसेस आहेत ते किती वेज मध्ये, 5 फॅक्टोरियल वेज मध्ये, राईट. फायनल आन्सर काय येणार आहे माझं, 5 फॅक्टोरियल इंटू 2. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते आपली 120, सो 120 इंटू 2 इज इक्वल टू 240. ओके मुलांना, झालं क्वेश्चन सॉल्व्ह, सोपं होता. चलो मूव्ह करत नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 10 काय दिलंय, इन हाऊ मेनी ऑफ द डिस्टिंक्ट परम्युटेशन ऑफ द लेटर्स इन मिसिसिपी डू द 4 आईज नॉट कम टुगेदर. ठीक आहे, एम आय एस एस आय एस एस आय पी पी आय. ठीक आहे मुलांना, हा ना खूपच जास्त फेवरेट वर्ड आहे तुमचा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये मिसिसिपी, कारण याच्यामध्ये भरपूर डिजिट तुमचे रिपीट होतात, हो ना, मोर देन वन्स. जसं तुम्ही बघू शकता आय जो आहे, आय 4 टाइम्स आहे, एस 4 टाइम्स आहे, पी 2 टाइम्स, ओके, आणि एम आहे आपला 1 टाइम. आता काय म्हणाले तुम्हाला, टोटल किती झाली माझी, एन झाली इकडे 11. आता काय विचारलंय मला, मला विचारलंय की हाऊ मेनी ऑफ द डिस्टिंक्ट परम्युटेशन ऑफ द लेटर्स इन मिसिसिपी डू द 4 आईज नॉट कम टुगेदर. 4 जे आईज आहेत माझे ते सोबत नको यायला. 3 आलेले चालतील, 2 आलेले चालतील, इंडिव्हिज्युअली आले तरी चालतील, पण 4ही एकत्र नको. बाकी कंडिशन साठी काही दिले नाही. सो फर्स्ट स्टेप काय करणार मी, टोटल वेज फाइंड करेल, मध्ये मी यांना 11 मी फिल करू शकतो. मग सेकंड स्टेप मध्ये काय करेल, सबट्रॅक्ट करेल मी केसेस. कुठले केसेस, ते केसेस ज्यामध्ये ऑल 4 आय आर टुगेदर. ओके, ऑल 4 आईज आर टुगेदर, तर काय करणार मी लास्टला 1 मायनस 2. फर्स्ट स्टेप, टोटल वेज किती आहे माझ्याकडे, 11 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, राईट. तर काय येणार आन्सर याचं, 11 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. सॉरी, 11 मधून 4 काढलं, राईट. 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 अपॉन 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 2, राईट. 4 2 किती झालं, 8 कट, 3 2 6 कट, काय उरलं माझ्याकडे, 10 इंटू 5 50 इंटू 9 450 इंटू 7 इंटू 11, राईट. त्याला जर मी कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर येईल माझ्याकडे 3 4 6 5 0. ओके, नोट करून ठेवायचं, 3 4 6 5 0. सेकंड कंडिशन, सेकंड मध्ये काय माझ्याकडे जे 4 आईज आहे, मी त्याचा एक ब्लॉक बनवला, आय 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 आय, ठीक आहे. आता काय करायचंय, माझ्याकडे स्पेस किती उरली, सपोज 11 मायनस 4 केलं, उरली 7 मधनं, पण आता माझ्याकडे 8 प्लेसेस उरतील, कारण हा एक ब्लॉक आहे माझ्याकडे. तर 8 फॅक्टोरियल आन्सर राहील माझ्याकडे, राईट. सो 8 फॅक्टोरियल मध्ये पण माझ्याकडे जे नंबर्स रिपीटेड आहेत, एस रिपीटेड आहे किती वेळा, 4 फॅक्टोरियल टाइम, पी आहे 2 वेळा, तर 8 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, हे किती झालं, 840. आणि हे झालं 2 चा आन्सर, राईट, हा झाला माझा 2. फायनल आन्सर काय असणार आहे माझा, फायनल आन्सर असणार आहे माझा 1 मायनस 2, म्हणजेच किती, 3 4 6 5 0 मायनस 840, विच इज 3 3 8 1 0. ओके, डन डन मुलांनो, झालं क्वेश्चन सॉल्व. चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 6.3 चा काय दिलंय, परम्युटेशन वर्ड आपल्याकडे, परम्युटेशन. ओके, काय म्हणालेत, हाऊ मेनी वेज कॅन द लेटर्स ऑफ द वर्ड परम्युटेशन बी अरेंज इफ वर्ड स्टार्ट विथ पी. ठीक आहे, स्टार्ट विथ पी अँड एंड विथ एस, स्टार्ट विथ पी अँड एंड विथ एस, म्हणजे काय, फर्स्ट आणि लास्टला मी फिक्स केलं पी आणि एस. आता काय करू शकतो मी, नाही करू शकत. बाकीचे केवढे टर्म्स उरले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10. ठीक आहे, तर 10 फॅक्टोरियल अपॉन रिपिटेशन आहेत का माझ्याकडे, टी रिपीटेड आहे 2 अजून काय रिपीट आहे, काहीच नाही. तर 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल,
तो याची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून सांगतो. ही व्हॅल्यू आहे 1814400. ओके, सेकंड कंडिशन काय दिली आहे मला, ऑल द वॉवल्स आर टुगेदर. वॉवल्स काय काय माझ्याकडे, ई आहे, यू आहे, ए आहे, आय आहे आणि ओ आहे. ठीक आहे, ए ई आय ओ यू सगळेच वॉवल्स आहेत माझ्याकडे. ओके, आता मला काय करायचं, मला पाच वॉवल्स एक ब्लॉक बनवायचा आहे. आणि पाच वॉवल्सचा ब्लॉक मी किती वेज मध्ये बनवू शकतो, मी याला बनवू शकतो 5 factorial वेज मध्ये. राईट, सगळे युनिक आहेत. 5 factorial म्हणजे किती झालं, 120. आता काय करायचंय, टोटल डिजिट्स किती होते माझ्याकडे, 12 होते. तो 12 - 5 + 1 जो ब्लॉक झाला किती झाला, 8. आता काय करायचंय मला, त्या 8 डिजिट्सला मला जागा द्यायची आहे. तर काय करणार, 8 factorial upon 2 factorial. 2 factorial कसला झाला आपला, जो आपला टी जो दोनदा रिपीट होतोय तो. तर काय आन्सर आलं, 20160. राईट, आणि हा एंड तुम्हाला काय करायचं, जे 120 वेज आहेत माझ्याकडे 5 factorial चे, ते फायनल आन्सर येईल 20160 × 120, विच इज 2419200. ओके, चलो आता थर्ड कंडिशन काय, देर आर ऑलवेज 4 letters between P and S. टोटल जागा किती माझ्याकडे, 12 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, तर फर्स्ट कंडिशन काय होणार आहे, ऑलवेज 4 letters between P and S, म्हणजे 1 1 2 3 4. राईट, तर एक कंडिशन ही झाली 1, दुसरी कंडिशन झाली माझ्याकडे ही 2, तिसरी झाली 3 4 5 6 7. ठीक आहे, 7 जेव्हा एक्झॅक्ट गॅप किती आहे, 4 letters. जेव्हा 5 letters गॅप असेल तेव्हा किती कंडिशन्स बनतील, 6. जेव्हा 6 letters गॅप आहे तेव्हा 5. जेव्हा 7 letters गॅप आहे तेव्हा 4. जेव्हा 8 letters गॅप आहे तेव्हा 3. जेव्हा 9 letters गॅप आहे तेव्हा दोनच कंडिशन. राईट, फर्स्ट सेकंड लास्ट, सेकंड आणि लास्ट. आणि जेव्हा 10 letters आहे मध्ये त्या दोघांच्या, तर 1. तर ही टोटल कंडिशन किती झाली माझी, 7 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1, किती झाली, 6 10 16 21 28 28 झाली. आता यातही माझ्याकडे दोन चान्सेस आहेत, एक जेव्हा मी पी ला फर्स्ट ठेवतोय आणि एक जेव्हा एस ला फर्स्ट ठेवतोय. तर काय येणार, येईल माझं 28 × 2, विच इज 56. राईट, आणि पुढची स्टेप काय, आता पुढची स्टेप काय माझी, आता पुढची स्टेप आहे की जे माझे बाकीचे जे डिजिट्स आहेत ते मला फिल करायचे उरलेल्या स्लॉट्स मध्ये. तर 8 slots मध्ये किती प्लेसेस मला टाकायचे, 8 factorial upon 2 factorial. राईट, तर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती वरती, 8 factorial × 2 factorial किती होती, 20160. आणि याला मला आता मल्टिप्लाय करणार मी कशाने, जी माझी वरती व्हॅल्यू आली आहे 56. तो याचा जो आन्सर येईल हा येईल माझा फायनल आन्सर 2540160. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना, चलो शाबाश. तर मुलांना याच सोबत जो आपली एक्सरसाइज 6.3 आहे ती झालेली आहे कम्प्लीट. आणि पुढच्या सेशन मध्ये आपण जे कॉम्बिनेशन आहे आपलं ते स्टार्ट करूयात. कॉम्बिनेशन सुरू झालं सपोज, तर त्याच्या जी सोबतची जी एक्सरसाइज असेल 6.4 आपण ती सुद्धा कम्प्लीट करू. आणि एक लास्ट आपल्याला, आय गेस मला वाटते एक लास्ट अजून एक सेशन लागेल ज्यामध्ये आपण जी आपली मिसलेनियस एक्सरसाइज आहे ती कम्प्लीट करणार आहोत. ओके चालेल, तो थँक्यू सो मच मुलांना सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि मी एक्सपेक्ट करतोय तुम्हाला सगळं कळलंय आपण जे डिस्कस केलं. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.